फ्रेंड्स भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर हा आहे भाजलेले काजू आहे, ते ओले काजू आहे, ते चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत। तर हे कसे फोडायचे सोप्या पद्धतीने तर हे दाखवते मी तुम्हाला आज। तर हे बघा असे आहे ते भाजलेले काजूचे घर। हे बघा हाताला बघू शकता तुम्ही, पूर्ण हे लागते चुलीमधलं जळलेलं राख। हे बघा हे चुलीत भाजून घेतलेले आहेत ओले काजू। तर आता हे कसे फोडायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे हे बघा हे फुटायची शक्यता आहे ओटा म्हणून मी प्लास्टिकचा घेतलेला आहे। तर जे चेचायचं असतं आपण खलबत्ता किंवा काय त्याच्याने इझिली फुटतो। तर हे बघा अशा प्रकारे तो फुटतो काजू बाहेरून आणि आतमधून असा आपल्याला गर मिळतो। तर हे बघा असा ब्राऊन कलरचा झालेला असतो, खूप सुंदर लागतो। तर अशा प्रकारे फास्ट तुम्ही घरातल्या घरात असं काजूचं घर फोडू शकता। ही साल आहे तर ही काढून घेऊया आणि आतलं काजूचं घर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा असा इझिली निघतो, जास्त काय मेहनत करायची गरज नाही आहे। तर असा काढून घ्यायचा, हे बघा असा आतमध्ये काजू असतो अख्खाच्या अख्खा। तर हे बघा आतून पण मी तुम्हाला तोडून दाखवते, असा असतो काजूचा घर। तर आता गरमीचा सीझन आहे, उन्हाळ्याचा सीझन आहे, तर भरपूर काजू अवेलेबल होतात। तर ॲक्च्युली ही आम्हाला भेट आली आहे कोकणामधून, तर मी म्हणून तुम्हाला दाखवते आहे। असा फोडतात काजूचा घर आणि असा असतो आतमध्ये। त्याची भाजी पण बनवू शकतो काजूची, हे बघा। तर तुम्ही कधी आणले तर चुलीमध्ये भाजून अशा प्रकारे फोडून काजू नक्की खा।